प्रशासकीय अधिकारी कंत्राटदाराच्या दावणीला बांधले गेले आहेत का असा सवाल उपस्थित राहतोय कारण की दिग्रस्ते दारवा या ठिकाणच्या रस्त्याचं काम अत्यंत गतीनं आणि निकृष्ट पद्धतीनं केलं जात आहे दिग्रस्ते दारवा रस्त्याचं काम मागील सहा ते सात वर्षापासून अत्यंत संत गतीनं सुरू आहे या रस्त्यामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून रस्त्या होण्या अगोदरच रस्त्याला मोठ्या मोठ्या भेगा पडल्या आहेत तर कुठे पंधरा दिवसापूर्वी सिमेंट कॉन्क्रीट करून रस्ता केला असताना के सुद्धा मोठे मोठे खड्डे पडले आहेत अनेक प्रकारचे अपघात या रस्त्याने होतात दिग्रस दारवा रस्त्यासाठी कंत्राटदार हा रस्त्याचा काम करत असताना अतिशय निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून हा रस्ता बनलाय कंत्राटदाराला अनुभव किती आहे याला सात वर्षापासून रस्ता बनवण्याचं भान नाही का कंत्राटदाराची मनमानी कशी काय प्रशासनाचं वचक कंत्राटदारांवरती नाही का कंत्राटदारांची एवढी दादागिरी कशी करोडो रुपयांचा रस्ता हा एकाच वेळी होणार आहे तो सुद्धा कंत्राटदारामुळे अत्यंत बोगस पद्धतीचा होतोय प्रशासनाचे अधिकारी कंत्राटदाराच्या दावणीला बांधले गेले आहेत का असे अनेक प्रश्न वाहतूक करणाऱ्या प्रवाशांच्या आणि इथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये आले आहेत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी निवासी दिग्ग्रज दारवा रस्त्याचं काम आगेल्या सहा ते सात वर्षापासून अत्यंत थंड गतीनं सुरू आहे बोगस आणि निकृष्ट दर्जाचं काम होतंय हा रस्ता पूर्ण होण्याअगोदरच रस्त्याचे पापोड निघाले आहेत त्यामुळे अपघाताचं प्रमाणही वाढलंय कामाचं प्रकरण आपण स्वतः लक्ष घालून अर्धवट रस्ता तात्काळ पूर्ण करण्याची मागणी वाहतूक करणाऱ्यांनी त्यांच्याकडे विनंती केली आहे सदर काम चालू असताना कामावरती पाणी न मारणं यामुळे अनेकांना दम अस्तमा आणि डोळ्यात धूळ जाऊन अनेक वेगवेगळे आजार होत आहेत यावरती तात्काळ तोडगा काढून दिग्रज दारवा रस्ता मोगळा करून पूर्णत्वाच्या मार्गाने न्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे आणि प्रशासन यांनी आयुष्य बोगस निष्क्रिय वाहतूक प्रवासाची जाण नसणाऱ्या मुजोर दादागिरी करणाऱ्या कंत्राटदारावरती काळ्या यादीमध्ये टाकण्याची मागणी जनतेनं केली आहे या रस्त्याचे काम अत्यंत निकृष दर्जाचं होतं अनेकांचे अपघात होत आहेत आणि या सगळ्यांमुळे अनेक जण मृत्युमुखी पडलेत हातपाय तुटले आहेत आने कांसा, आने कांसा परिवार उद्धवस्त झाला याला सर्वस्वी जबाबदार एकमेव कंत्राटदार हाच होता पारदर्शक फलक न लावणं खोदकाम करताना एकतर्फी रस्ता न बनवता दोन्ही साइड चा काम चालू ठेवणं नेमकं प्रवाशांनी प्रवास कुठल्या साईडनं करायचा हाच पेच निर्माण झालाय सदर काम एस्टिमेट नुसार होत नसल्यामुळे सदर कंत्राटदाराची चौकशी करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली जाते प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज ट्वेंटी फोर दिग्रज राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी